नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. सर्वांचं सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दहिफळे यांच्यासोबत या कार्यक्रमाच्या लाईव्ह भागामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. कार्यक्रमाच्या सुरुवातीला एक छोटासा रिकॅप करतोय. याआधी आपण डॉक्टरांकडून योगा असेल, सेक्स आणि म्युझिक असेल, सेक्स आणि झुंबा, सेक्स आणि धूम्रपान किंवा मद्यपान या विषयावर आपण सरांचं मार्गदर्शन घेतलेलं आहे. आज डॉक्टरांनी गेल्या काही दिवसांमध्ये त्यांना आलेले जे फीडबॅक्स आहेत त्याच्यावरती आधारित कोरोना व्हायरस आणि सेक्शुअल हायजीन हा विषय निवडलेला आहे आणि या विषयावर डॉक्टर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेतच. दरम्यान कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण जाणून घेऊया डॉक्टर विजय दहिफळे यांच्याबद्दल. डॉक्टर विजय दहिफळे हे सेक्सोलॉजिस्ट, युरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट आहेत. डॉक्टरांचे क्लिनिक्स औरंगाबाद, हैदराबाद, दिल्लीमध्ये द्वारका, पुणे, नवी मुंबईमध्ये नेरूळ, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, अहमदाबाद आणि दुबईमध्ये आहेत. डॉक्टर नेहमीच देश विदेशात कॉन्फरन्सेस आणि सेमिनार्ससाठी जात असतात आणि सेक्स संबंधी मार्गदर्शन करत असतात. मित्रांनो, तुम्ही देखील डॉक्टर दहिफळे यांच्याशी आत्ता या ठिकाणी संवाद साधू शकता आणि तुमच्या मनातले जे काही प्रश्न आहेत अंक लिहून घ्यायचं आहे. 022 हा मुंबईचा STD कोड आहे, 6684333 हा आमचा स्टुडिओ क्रमांक आहे. चला लगेचच फोन उचला आणि डॉक्टरांना तुमच्या शंका, तुमच्या ज्या काही अडचणी असतील, तुमच्या जे काही प्रश्न असतील ते तुम्ही निश्चितपणानं विचारा. अजून एक या ठिकाणी मी महत्त्वाची नोंद करू इच्छितो. ठाणे या ठिकाणी डॉक्टरांचं नवं कोर सेंटर सुरू झालं आहे, त्याच्यामुळे आता मुंबईकरांसाठी, ठाणेकरांसाठी ही अत्यंत आनंदाची बाब आहे. तुम्ही कधीही डॉक्टरांना ठाण्यातल्या सेंटरमध्ये भेटू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि तुम्हाला हवे असलेले उपचार देखील त्या ठिकाणी तुम्ही निश्चितपणानं घेऊ शकता. कोणताही वेळ न दवडता मी डॉक्टरांचं स्वागत करतो. डॉक्टर, वेलकम टू द शो. नमस्कार. सर, आपण दर आठवड्याला भेटतो आणि दर आठवड्याला आपण SGM माध्यमातून ज्या काही ऍक्टिव्हिटीज संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असतात त्याबद्दल आपण चर्चा करतो, आपण लोकांना त्या संदर्भातली माहिती देखील देत असतो. नक्कीच. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आत्ता जो काही गणेशोत्सव झाला तो दहिफळे हॉस्पिटलमध्ये फार मोठ्या जल्लोषामध्ये, खरं तर कोरोनाचं वातावरण आलेली आहे आणि विसर्जन देखील झालेलं आहे बाप्पाचं, त्याच्यामुळे ते सगळा घटनाक्रम कसा होता, ते प्रसंग काय होता हे आधी जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच नक्कीच. या ठिकाणी आपल्या सर्व दर्शकांचं मनापासून आपल्या कार्यक्रमात स्वागत. गणरायाचं विसर्जन झालेलं आहे. सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर, मास्क या सर्व गोष्टी पाळून आपल्याला हे करावं लागलेलं आहे. विसर्जन आमच्या दहिफळे हॉस्पिटलच्या फार्म हाऊसमध्ये झालं. आमच्या हॉस्पिटलचा पूर्ण स्टाफ, त्या ठिकाणी पूर्ण आमची फॅमिली या सर्वांनी मिळून आमच्या फार्म हाऊसमध्ये त्याचं विसर्जन केलं. विसर्जन करताना एक साकडं देखील घातलं. हे जे पूर्ण वातावरण चालू आहे कोरोनाचं, ह्याचं हळूहळू करून त्याचा नयनाट व्हावा. सगळं जग जे आहे सुखसमृद्धी आणि कोरोनामुक्त होईल आणि लवकरात लवकर हे जनजीवन सुरळीत होऊन पूर्वपदावर येईल, नांदायला लागेल. अशा पद्धतीने मी असं म्हणता येईल की गणपती बाप्पा मोर्या आणि पुढच्या वर्षी लवकर या, अशा पद्धतीने आपण हे विसर्जन आमच्या फार्म हाऊसला पार पडलेलं आहे. आणि प्रशांतजी, आता आपले दर्शक पाठ पाहत असतील, आपण जाऊया आपल्या दर्शकांकडे. निश्चित सर, तुम्ही आलात आणि फोन आले नाहीत असं होणारच नाही. लोक वाट बघत असतात आठवड्यावर तुमची. कासारकर आहेत बेळगाववरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला कासारकर, काय समस्या आहे तुमची? हॅलो सर, नमस्कार. नमस्कार, बोला बोला, प्रश्न विचारा. सर, माझं वय आहे 45. बर, ओके. मला 10 वर्षाची कन्या एक आहे. मी दुसऱ्या संततीसाठी प्रयत्न करतो आहे. ओके. पण संभोग करत असताना सर झोप येत राहते. झोप येते तुम्हाला? बर. आणि सर, मला सांगितलं, डायबिटीज BP काही आहे का तुम्हाला? सर, डायबिटीज, ब्लड प्रेशर, काही थायरॉइडचा त्रास वगैरे आहे का तुम्हाला? मला कोणत्याच प्रकारचा त्रास नाही आहे सर. काही व्यसन वगैरे नाही सर, कोणतंच नाही. अच्छा, काही शीघ्रपतन, कमजोरी असं काही वाटतं? शीघ्रपतन, कमजोरी असं काही वाटतं? नाही सर, कमजोरी वगैरे काही नाही. धातूचा रिपोर्ट केलेला आहे का तुमचा? रिपोर्ट कोणत्याच प्रकारचे नाही. सांगूया तुम्हाला, यांना एक मुलगी आहे आणि ह्यांचं म्हणणं असं आहे की ॲक्टिव्हिटी करताना एक प्रकारचा लेझीनेस
एक प्रकारचा कंटाळवाणेपणा किंवा झोप येणे असं का होतं आणि त्यामुळं आता ही दुसरी ती संतती होण्यासाठी मग त्यामुळे अडचण येते. अशा वेळेला पहिल्यांदा तिने एक सिमन ॲनालिसिस करून घेणं आवश्यक आहे की आपल्याला पॅरामीटर नॉर्मल आहेत का. दुसरं महत्त्वाचं हे मी काही दोन तीन प्रश्न विचारले, डायबिटीस आहे का, बी पी आहे का, किंवा हे देखील विचारलं की त्यांना थायरॉईड आहे का. झोप येणे, लठ्ठपणा येणे आणि त्यामुळे अर्थातच टेस्टोस्टेरॉनच्या मात्रा कमी होणे. टेस्टोस्टेरॉन हे असं मेल हार्मोन आहे ज्यामुळं की उत्साह तयार होतो, त्या ठिकाणी तुमचे जे वीर्य किंवा स्पर्म जे बनतात ते ॲक्च्युली बनतात. मी एकच सांगेन, यांनी तज्ज्ञांना भेटावं, त्यांचं सिमिनालिसिस करावं आणि जी काही ट्रीटमेंट लागणार आहे ती त्यांना सुरू करावी. नक्कीच त्यांना काळजी करायची गरज नाही, दुसरं मूल त्यांना नक्कीच होऊन जाईल. निश्चितपणे सर, फोनचा सिलसिला सुरूच राहणार आहे, पण त्याच्या आधी एक वेगळा प्रश्न कोरोनाच्या माध्यमातून. सेक्स टॉईज ज्या वेळेला आपण वापरतो ओके, तर कोरोनाच्या या सगळ्या याच्यामध्ये हे योग्य आहे का शारीरिक तंदुरुस्तीच्या दृष्टीने, आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला काय सांगता? या ठिकाणी मी एक डिस्क्लेमर देतो. काय असतं म्हणजे आपल्या लॉजमध्ये, आपल्या लिगल गोष्टींमध्ये हे तुमच्या कंट्रीजमध्ये अलाउड असेल तर, प्रत्येक कंट्रीचे रूल्स वेगळे आहेत, ऑफिशियली अलाउड असेल तर अशा केसेसमध्ये बऱ्याचदा सेक्स टॉईजसोबत हे त्यावेळी काय होतं, बऱ्याचदा कंटॅमिनेशन आहे किंवा बऱ्याचदा हे एकमेकाला एक्सचेंज केले जातात. असं एक्सचेंज केले जात असताना एकमेकापासून दुसऱ्याला इन्फेक्शन होणे, आपण तर पातळ कोरोनामध्ये टेबल आहे, सर्फेस आहे, कशावरही त्या ठिकाणी हे व्हायरस बसू शकतो. म्हणून सहसा हे एकमेकांना शेअर करणं, प्रॉपर क्लिनिंग करणं, त्याला ड्राय करून प्रॉपरली त्याच्या केसमध्ये सॅनिटाईजने क्लीन करून ठेवणं, अशा प्रकारच्या गोष्टी आणि लिगली अलाउड असेल तरच तुम्ही वापरावे, अन्यथा ते टाळलेलं केव्हाही चांगलं. निश्चितपणे सुधाकर आहेत बुलढाण्यावरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला सुधाकर, काय समस्या आहे तुमची? सर बोला बोला बोला, प्रश्न विचारा सर. संभोग करण्यासाठी सेक्स पॉवर गोळ्या घेतल्या तर काय इफेक्ट होऊ शकते सर? अच्छा, संभोग करण्यासाठी तुम्हाला सेक्स पॉवरच्या गोळ्या घेतल्या तर काय इफेक्ट होतो? बरोबर आहे. तुम्हाला काही वाटतं कमजोरी, शीघ्रपतन, काही लहान लिंग असं काही आहे तुम्हाला? नाही काही नाही, पण तुम्हाला माहिती पाहिजे. बरोबर आहे. हा सर ठीक आहे. बऱ्याच जणांना ह्याचं कुतूहल असतं, म्हणजे बऱ्याचदा असं असतं की ते ट्रीटमेंट घेणं किंवा ती घ्यायला जाणं म्हणजे काहीतरी एकदम असा वेगळाच प्रकार आहे का? नाही, अजिबात नाही. अशा समस्या तुम्ही लपवून ठेवू नये आणि यासाठीच हा मंच उभा केलेला आहे, सुखी जीवनाचा मंत्र. पुस्तकं आहेत, मराठी आहेत, हिंदी आहेत, इंग्रजी आहेत का? वयात येताना काय काय बदल होतात, प्युबर्टी आल्यानंतर काय होतं आणि अशा गोळ्या कोणी घ्याव्या, उगीचंच काउंटरला जायचं, सेक्सॉलॉजिस्ट, अँड्रॉलॉजिस्ट त्यांचा सल्ला घेऊन शीघ्रपतन आहे का, कमजोरी आहे का, लहान लिंग आहे का, आणखी काही इतर गोष्टी आहेत का, प्रॉपर हार्मोनल प्रोफाईल आणि इन्व्हेस्टिगेशन करून ह्यांना ट्रीटमेंट दिली जाते. हे नक्कीच ह्यांनी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा आणि जी काही अडचण असेल त्याला त्यांनी दूर करावं. सर पुढचा कॉल आपले सगळ्यांचे आवडते दादा उबाळे आहेत जामखेड वरून, त्यांना प्रश्न विचारायचे. बोला दादा, काय समस्या आहे? हॅलो दादा, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय का? काही व्यत्यय आहे का? बहुतेक प्रश्न घेऊया आपण, पुढचा प्रश्न घेऊया. हो, हस्तमैथून या संदर्भात मला विचारायचं आहे की आता या सगळ्या पॅन्डेमिकमुळे आपण जे काही सिच्युएशन आता सगळी आहे, या सिच्युएशन मध्ये हस्तमैथून करणं हे किती शरीरासाठी अपायकारक म्हणा किंवा लाभदायक म्हणा आपण काय घेऊ शकतो? प्रश्नजन, तुम्ही सर्वांच्या मनातला हा प्रश्न विचारला. आपण काय सांगतोय, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर, म्हणजे तुम्ही वेबकॅम सेक्स, दोन दोन महिने पार्टनर जवळ नाही आले तर तुम्ही हे विचारता की नॅचरल प्रोसिजर जी हस्तमैथून आहे. हे बघा, प्रत्येक गोष्ट लिमिटमध्ये असेल तर ती नॉर्मल असते, लिमिटच्या पलीकडे अतिथ माती असतं. एकच सांगेन, प्रॉपर लुब्रिकंट आहेत, तज्ज्ञांचा सल्ला आहे, शक्यतो स्वतःचं मन, म्युझिक आहे, बाकीचे काही क्रीडा आहेत किंवा बाकी काही वर्क आहे यामध्ये रमवा. पण अशा काळामध्ये प्रॉपर अंडर गायडन्स विथ लुब्रिकंट्स केलं विथ लिमिट्समध्ये तर काही हरकत नाही, पण तज्ज्ञांचा सल्ला अतिशय आवश्यक आहे. का? कारण अति झाल्यानंतर कमजोरी, शीघ्रपतन, लहान लिंग यासारख्या समस्या फ्युचरमध्ये येऊ शकतात. नक्कीच सर, दादा उबाळे पुन्हा कनेक्ट झाले, चालेल आपण त्यांना प्रश्न विचारू. दादा उबाळे बोला, काय समस्या आहे? नमस्कार सर, मी दादा उबाळे. नमस्कार नमस्कार, बोला बोला. निरोगी स्त्रियांच्या गर्भाशयामध्ये साधारणपणे एका मुलाचा गर्भ किंवा दोन जुळ्या मुलांचा गर्भ तयार होतो. हो. आणि त्या स्त्रिया एका मुलाला किंवा दोन जुळ्या मुलांना जन्म देतात. हो. परंतु कोरोना व्हायरस झालेल्या रुग्णांना नंतर ते. हो. म्हणून माझा प्रश्न असा आहे की को
कोरोना व्हायरस मधून बऱ्या झालेल्या स्त्रियांच्या गर्भाशयामध्ये जर दोन जुळ्या मुलांचा गर्भ राहायचा असेल तर या कोरोना व्हायरसमुळे त्यांना दोन जुळ्या मुलांचा गर्भ राहण्यासाठी काही समस्या येऊ शकतात की नाही त्याबद्दल सांगा सर. नक्कीच दादांचा आपला रिसर्च टॉपिक नेहमीचा. बेसिकली एक कॉन्ट्रासेप्शन म्हणजे ह्या कोरोनाच्या पिरियडमध्ये तुमचे शॉप बंद आहेत, तुम्हाला अवेलेबिलिटी नाही, तुमचे कॉन्ट्रासेप्शनची साधनं नाहीत, ना पिल्स नाहीत, ना बरेचदा तुमचे निरोध वगैरे हे संपलेले असतात. एक तर पहिली गोष्ट, बाय चॉईस ह्या पिरियडमध्ये तुम्हाला प्रेग्नन्सी राहू द्यायची नाही, पर समजा चुकून राहिली त्याची काळजी घेणं अतिशय आवश्यक आहे. आणि याचं म्हणणं काय, बरेचदा जुळे राहिले, तिळे राहिले, आणि समजा त्याचं राहिल्यानंतर किंवा ते डिलिव्हरी झाल्यानंतर मातेला किंवा त्या मुलांना काही अपाय होऊ शकतो का, किंवा ही गर्भधारणाच व्हायला काही प्रॉब्लेम होऊ शकतो का. एकच गोष्ट सांगेल, पहिली तर गोष्ट टाळणे, ह्या मुलांना प्रॉपरली आयसोलेट करून अंडर ऑब्झर्वेशन त्यांचं फीडिंग आणि बाकीच्या गोष्टी मेंटेन केलं तर ह्यांना काही त्रास होणार नाही, पण सहसा ह्या पिरियडमध्ये केव्हाही टाळलेलं चांगलं. निश्चितपणे सर. पुढचा कॉल आहे, रुपाली मॅडम आहेत चालेल औरंगाबादवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला रुपाली, काय समस्या आहे तुमची? हा नमस्कार सर. बोला. नमस्कार, बोला सर. कोरोनाच्या वातावरणात कॉन्डम सोबत लुब्रिकंट वापरता येतात का व ती कोणती वापरावीत आणि काय काळजी घ्यायला पाहिजे ते सांग. म्हणजे तुमचा शो चालू झाल्यापासून लोकांचा अभ्यास वाढला हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि हे हा प्रेशर कमी होऊन तुम्ही ओपनली विचारताय. एक्झॅक्ट. लुब्रिकंट एक सेपरेट टॉपिक आहे. हे लुब्रिकंट काय असतात, काय वापरायचे असतात, कुठले प्रकार आहेत, हा पण वेगळा टॉपिक आपण घेणार आहे. पण थोडक्यात या ठिकाणी सांगतो, लुब्रिकंटचे प्रकार काय, ते का वापरतात. वॉटर बेस आहेत, सिलिकॉन बेस आहेत, ऑइल बेस आहेत, नॅचरल आहेत. हे लुब्रिकंट का वापरायचे असतात, काही कारणामुळं वयोमानाने किंवा बरेचदा ड्रायनेज जेव्हा आपल्या खालच्या अंगात येतो तेव्हा ॲक्ट करताना पेन होत असतो तो होणे म्हणून. पण समजा लॅटेक्सचा कंडोम असेल तर ऑइल बेस लुब्रिकंट वापरायचे नसतात, कारण तो कंडोम हा ब्रेक किंवा डॅमेज होऊ शकतो. अशा वेळेला पॉलियुरेथेन प्रकारचे कंडोम असतात. बरेचदा सिलिकॉन बेस, म्हणजे जेव्हा आपल्याला थोडंसं थिकनेस पाहिजे असतो ऑइलमध्ये, ते कंडोम असतात. एकच सांगेन, तज्ज्ञांचा सेक्सॉलॉजी अँड्रॉलॉजीचा सल्ला घेऊन नक्कीच तुम्ही जर हे वापरले तर इव्हन कंडोमला काही इजा होणार नाही आणि तुमचा जो पर्पज आहे इन्फेक्शन टाळायचा, प्रेग्नन्सी टाळायचा, हा नक्कीच सॉल्व होऊन जाईल, ह्यांना काळजी करायची गरज नाही. निश्चित सर. तुम्ही जेव्हा ही सगळी माहिती सांगत असता तुम्ही एवढ्या साध्या सोप्या भाषेमध्ये सांगता की जे ऑब्व्हियसली कोणालाही कळेल आणि त्याच्यामुळे ते ऐकत राहावं वाटतं. पण आता एका ब्रेकसाठी मला थांबायचंय खरं तर, पण ब्रेक नंतर आपल्याला डॉक्टर खूप महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे, ती कोणती तर या सगळ्या कोरोनाच्या या पॅन्डेमिकमुळे जर सेक्सच्या आधी आंघोळ किंवा आपण ज्याला बाथ म्हणतो ते जर घेतलं तर त्याचा फायदा कशा पद्धतीनं होऊ शकतो. आणि खूप इंटरेस्टिंग हा विषय आहे जो डॉक्टर मांडणार आहेत. तुम्हाला ऐकायचं आहे पण ब्रेक नंतर. तुर्तास थांबतो एका छोट्याशा विश्रांतीसाठी, कुठेही जाऊ नका, पाहत राहा सुखी जीवनाचा मंत्र. विश्रांतीनंतर सुखी जीवनाचा मंत्र. डॉक्टर विजय दहीफळे यांच्यासोबत या कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. सुरुवातीलाच एक फोन घेतोय, सतीश पाटील आहेत कोल्हापूरवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे डॉक्टरांना. बोला सतीश, काय समस्या आहे तुमची? हॅलो. बोला. हा नमस्ते सर. नमस्कार. सर माझा असा प्रश्न आहे की ते टीव्हीवर एक ऍड चालू असते बी विकेटची म्हणून, जीना शिको, ते मी त्यांना विचारलं की म्हणजे असं माझा एक प्रॉब्लेम आहे आणि त्याच्या मेडिसिन मध्ये हे, तर त्यांनी काय म्हटले ऍलोपॅथिक आणि आयुर्वेदिक, म्हणजे आयुर्वेदिक जर का तुम्ही घेतला तर म्हणजे त्याचा रिझल्ट फुल म्हणजे येणार, आणि ऍलोपॅथी गेला तर तात्पुरते येऊन त्याचा म्हणजे इफेक्ट होऊ शकतोय असं मग त्यांनी सांगितलं. त्याच्यावर सर मला सांगा काय, म्हणजे याच्यावर म्हणजे दोन्हीला कुठले घेतले तर होईल. नक्कीच. तुम्हाला काय त्रास आहे, कमजोरी, शीघ्रपतन, लहान काही वाटतं? हा सेक्स पाहुणे आहे. बरं, कमजोरी वगैरे आहे? हो. बरोबर, सांगूया ना प्रशांतजी, हा फार मोठं कन्फ्युजन आहे. हे बघा, मी एकच गोष्ट महत्त्वाची सांगतो, रिझल्ट हा सर्वात महत्त्वाचा असतो. तुमची कुठली पॅथी आहे, प्रत्येक पॅथीला लिमिटेशन आहेत, कुठली का पॅथी असे ना, सर्वात महत्त्वाचं काय असतं, ॲनॉटॉमी, फिजिओलॉजी आणि त्याची बायोकेमिस्ट्री. हे बघा, एखादं घटक समजा हार्मोन आहे किंवा एखादी गोष्ट आहे त्या ठिकाणी ब्लॉक आहे वेसलमध्ये किंवा हार्मोन लेवल कमी आहेत, पहिल्यांदा पूर्ण सिरम FSH, LH, एस्ट्रॉन, प्रोलॅक्टिन, डॉपलर स्टडी अशा करून कमजोरी, शीघ्रपतन, लहान का आहे कॉज शोधावं लागतं.
त्या कॉस्टसाठी काही सेंट्रली ॲक्टिंग मेडिसिन्स आहेत, काही फ्लो वाढवणारे मेडिसिन आहेत, काही लोकली ॲक्टिंग आहेत, आणि बऱ्याचदा इव्हन मग कुठल्याही पॅथीचं मेडिसिन असून रस्ता बंद असेल, कुठलीच गोळी काम करणार नाही, मग पी शॉट प्लेटलेट रिच प्लाझ्मा थेरपी हे इंजेक्शन दिल्यानंतर ह्या नवीन वेसल्स आणि सप्लाय आहात. पण ज्या ठिकाणी जी गोष्ट लागते तीच दिली पाहिजे. जिथे लिमिटेशन येतं तिथे पॅथी बदलावी लागते. आणि पी शॉट नंतर देखील इफेक्ट नाही आला तर बऱ्याचदा आम्ही पेनाईल इम्प्लांट देखील करत असतो. तर एकच सांगेन, अशा प्रकारे कुठलं ॲलोपॅथी घेतलं का किंवा बाकी काही घेतलं का आणि ह्याचा इफेक्ट येत नाही आणि त्याचा येतो असं अजिबात काही नसतं. जे तज्ज्ञ आहेत, सेक्सॉलॉजिस्ट आहेत, अँड्रॉलॉजिस्ट आहेत, युरोलॉजिस्ट आहेत, त्यांना भेटूनच हे डिसिजन घ्यावं आणि प्रॉपर ट्रीटमेंट घ्यावी, एवढंच एक त्यांना मार्गदर्शन राहील. सर, आणखीन एक माझा प्रश्न तुम्हाला विचारतो. कोरोनाच्या या संपूर्ण काळामध्ये बऱ्याच वेळेला असं होऊ शकतं की पती पत्नींपैकी एक कोणीतरी दुसरीकडे राहत आहे आणि एक कोणीतरी दुसरीकडे राहत आहे, कारण लॉकडाऊन्स पण होते, जाणं येणं पण शक्य नव्हतं. तर अशा वेळेला नेमकी काय काळजी पती पत्नींनी घ्यायला पाहिजे, पार्टनर्सनी घेतली पाहिजे? आता याचं मी दोन प्रश्नाचं उत्तर एकदाच देणार आहे. तुमचा पहिला एक राहिलेला आहे की बात, अंघोळ किंवा स्नान हे करून तुम्ही सेक्स किंवा ॲक्टिव्हिटी करायला पाहिजे का. तर आता हे आणि हे दोन्ही कंबाईन करतो. नक्कीच तुमच्या सॅनिटायझर मास्क हे वापरून झालं, कुठे ड्युटीला गेलेलं आहे, घरी आल्यावर पहिल्यासारखं एकदम किडलिंग किसिंग हा हॅलो भाई सगळ्यांना माहीत आहे, तुम्ही आमचेच आहात, जवळचे आहात, आल्याबरोबर कुठंही हात न लावता पहिल्यांदा बाथरूम आवश्यक आहे. कारण तुमचं आहे प्रेम आहे सगळ्यांना माहीत आहे, पण आता प्रेम दुरून आहे म्हणजे सायकॉलॉजिकल डिस्टन्सिंग नाही, सोशल डिस्टन्सिंग आहे. जाणे फ्रेश झालं आपलं कुठं बॉडीवर आहे, कुठं आहे, चेहऱ्यावर एक, डोक्यावर एक, काही माहीत नाही. कपड्यासहित त्यामध्ये टाका आणि मगच आल्यानंतर काय तुमचं प्रेम आहे, जवळीक आहे सुरू करा. म्हणून हे आंघोळ करणं, बाद घेणं हे अतिशय आवश्यक. आणि बाहेरून हा पार्टनर आला असेल तर नक्कीच हे बघा, बाहेर कुठं फिरून आले काय आपल्याला माहीत नाही, आणि आपली घरची मुलं आहेत, बाकीचे आपला परिवार आहे, त्यांच्या सेफ्टीसाठी. आणि थोडं जरी लक्षण दिसलं तर स्वतःहून ऑनेस्टली सांगणे की बऱ्याचदा होतं असं की मला काही नाही, मला काही नाही, साधी सर्दी आहे, खोकला असू द्या. आजच्या काळात साधीही असू द्या, काळजी घ्या आणि डिस्टन्स पाळा आणि बाद घ्या. नक्कीच तुम्हाला त्यातनं नक्कीच हळूहळू या करोनावर मात करून चांगलं जनजीवन. त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला संतोष, काय समस्या आहे? संतोष, टीव्हीचा आवाज बंद करा आणि फोनमध्ये ऐकून प्रश्न विचारा. बोला. हॅलो. बोला बोला, प्रश्न विचारा. हॅलो साहेब, बोलतोय. हॅलो, ऐकतोय मी, तुम्ही बोलत राहा. हा, निकालतो. हो, माझा प्रश्न आहे की आता 3 वर्ष झाली मला लग्नाला. हा, बरोबर बरोबर आहे. आता म्हणते माझा जरा प्रॉब्लेम. हॅलो, ऐकतोय, तुम्ही बोलत राहा. सलग बोला. संतोष वाघवडे बोलतोय. बोला. काय माहितीये, 3 वर्ष झाली आम्हाला काही नाही, पण डॉक्टरला टेस्ट बीट केली तर व्यवस्थित आहे. हॅलो, वाघमारे सर, मला असं वाटतं की हा यांचा प्रॉब्लेम सांगतो. ऐक, प्रश्न लक्षात आला आपल्याला. 3 वर्ष झाले लग्नाला आणि मुळबाळ होत नाही आणि रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. हा, रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. हे बघा प्रशांतजी, असं होत नसतं. काय होतं माहिती का, कुठंतरी एखादी कडी मिसिंग असते. हे बघा, रिपोर्ट पण नॉर्मल आहेत आणि मुळबाळ पण होत नाही, काय असतं अशा केसमध्ये? कुठं डायग्नोसिस चुकतं, क्वालिटी ऑफ स्पर्म कशी आहे, नुसताच काउंट उपयोगाचा नाही, मोर्टिलिटी कशी आहे, मग ती फॉरवर्ड प्रोग्रेसिव्ह आहे का, ते 50% जास्त आहेत का, हे सर्व पाहायला लागेल. बरेचदा लैंगिक शिथिलता असल्यामुळं देखील या स्पर्मचं प्रॉपर डिपॉझिशन आतमध्ये होत नसतं. या अशा सर्व केसेसमुळे ना कमजोरी, शीघ्रपतन, लहान लिंग आणि या इन्फर्टिलिटी, पुरुष वंध्यत्व येऊ शकतं. म्हणून एकच सांगणं आहे, तज्ज्ञांना भेटा. आपल्या जवळच्या सेंटरला भेटल्यानंतर सल्ला मिळेल, ट्रीटमेंट मिळेल, ह्यांना मूल देखील होईल, काळजी करायची गरज नाही. निश्चितपणा. आणि त्यासाठी आत्ता सरांचे सगळे क्लिनिकचे नंबर्स आत्ता तुम्हाला दिसत आहेत स्क्रीनवरती, सेंटर्स कुठे कुठे आहेत तेही तुम्हाला दिसत आहे, त्यामुळे तुम्ही निश्चितपणानं सरांना मार्गदर्शन घेऊ शकता, सरांचा उपचार देखील घेऊ शकता. सर, कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत आणि आपल्या सगळ्यांचा आवडता क्विज टाईम झालेला आहे, त्याच्यामुळे आपण त्याची आता सुरुवात करूया. नक्कीच. आणि प्रशांतजी, ही क्विज पण का महत्त्वाची आहे, सहभाग. हे बघा, तुम्ही पाहताय, तुम्ही बसलेले, तुम्ही बघताय, म्हणून हे सांगण्यात किती अर्थ आहे. नक्कीच. तर मागच्या वेळचे विजेते मनोहर भंडारे, बिलोली नांदेड, आमच्या सेंटरला आले, पुस्तक घेतलं, एजीएम ऑइल घेतलं, क्रीम घेतलं, आनंद व्यक्त केला आणि आमच्या मित्रांना देखील घेऊन येतो असं सांगितलं. आणि अशाच प्रकारे क्विजमध्ये सहभाग घ्यायचा असेल तर
चिठ्ठी काढायला लागेल. छान जरा मिक्स करून द्या मला थोडं. काय सर्वांची इतकं कुतूहल असं की माझी काय येत नाही, माझी काय येत नाही, तर येणार येणार. तर मला वाटतं तुमच्या शुभ हस्ते काहीतरी नवीन निघणार आहे. आज पाहूया काय नवीन आहे ते. नक्कीच सर्वांनी सहभाग घेत राहायचा, कारण हे नॉलेज तुम्ही जर रेग्युलरली ऐकलं तुम्ही एखादी एक्झाम पासून जाल. वा आता आपण गेलो पुणे जिल्हा दौंडमध्ये. अजय जाधव यांचं मनापासून अभिनंदन. आणि नक्कीच यांनी जवळचे आपल्या सेंटरला येऊन त्यांचं गिफ्ट घ्यावं, पुस्तक घ्यावं, आणि हिंदीची देखील आवडती आले ती देखील घ्यावी निश्चित. पण कशाचं उत्तर दिलं ह्यांनी ते सगळ्यात महत्त्वाचं. तर या ठिकाणी वेबकॅम सेक्स करताना काय काळजी घ्यावी, काय असतं माहिती का? आपण त्या वेबकॅमवर किंवा कॅमेरावर एवढं जोशमध्ये येतो की बऱ्याचदा तुमचं फोटो बऱ्याचदा स्क्रीनशॉट घेतला जातो, बऱ्याचदा त्याचं रेकॉर्डिंग केलं जातं, गुगलवर बऱ्याचदा अटॅच असं तुम्हाला कळत देखील नाही तुम्ही गुगलला किंवा कुठं अटॅच येते. सहसा अशा गोष्टी यावर करू नये, हीच एक काळजी घेणं. आणि असंच परत आणखी तुम्हाला याचं उत्तर द्यायचं असेल तर प्रश्न विचारायला लागेल नक्कीच. हां, तर ह्या करोनाच्या सावटामध्ये, ह्या पॅन्डेमिकमध्ये घरी आल्यानंतर जर बाथ घेतला, स्नान केलं, तर आपल्या सेक्शुअल हायजीनसाठी ह्या वातावरणात काय फायदा होतो, हे उत्तर द्यायचं तुम्हाला येत्या गुरुवारपर्यंत. फोन करा, व्हॉट्सअप करा, SMS करा, ईमेल करा, आणि या कार्यक्रमात सहभागी होत राहा. तुमचा सहभाग अतिशय चांगला असतो, त्यामुळेच ह्या कार्यक्रमाची सुंदरता आहे. आणि मनमोकळेप्रमाणे हे डायस आहे, याचा तुम्ही नक्कीच उपयोग करून घ्या निश्चितपणानं. खरं तर सर, अजून तुम्ही सलग बोलत राहावं आणि प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरं देत राहावी असं वाटतं, पण कार्यक्रम आहे त्याच्यामुळे वेळेचं बंधन आहे आणि ते आपल्याला सगळ्यांना पाळायला हवं. खरं तर डॉक्टर दर शुक्रवारी रात्री 11 वाजता नित्य नियमानं आपल्याला भेटायला येत असतात. तुमच्या मनातल्या ज्या काही शंका आहेत, ज्या काही प्रश्न आहेत, ते अगदी दिलखुलासपणे त्याला उत्तर देत असतात. त्याच्यामुळे तुम्ही अजिबात दर शुक्रवारी हा कार्यक्रम पाहायला विसरू नका. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी मी सुरुवातीला सांगितली होती की ठाण्यामध्ये सरांचं नवीन कोरं असं सेंटर सुरू झालेलं आहे. ज्या ठिकाणी आता मुंबईतली लोकं आहेत, ठाण्यामधली आहेत, नवी मुंबईतली लोकं आहेत, किंवा अगदी ह्या उपनगरांमधली जी लोकं आहेत, ते निश्चितपणानं त्या ठिकाणी जाऊ शकतात, सरांचं मार्गदर्शन घेऊ शकतात. आणि त्याकरता तुम्हाला काय करायचं आहे की आत्ता TV स्क्रीनवरती जे नंबर तुम्हाला दिसत आहेत ते टिपून घ्यायचे आहेत, आणि तुमच्या वेळेनुसार तुम्ही डॉक्टरांना कधीही संपर्क करू शकता, त्यांची अपॉइंटमेंट घेऊ शकता, त्यांच्या क्लिनिकमध्ये जाऊ शकता, आणि उपचार देखील निश्चितपणानं या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. सर, तुम्ही आजच्या या कार्यक्रमामध्ये आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत, त्यासाठी अगदी मनापासून धन्यवाद. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पुढच्या शुक्रवारी 11 वाजता निश्चितपणानं तुम्हाला बघायचं आहे सुखी जीवनाचा मंत्र. आज मात्र इथे थांबतोय. नमस्कार. क्रॉस केलं तुम्ही, म्हणजे तुम्ही असं